नमस्कार करा। कालच आपला पर्यावरण दिवस झालेला आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रांमध्ये पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून देखील काळजी घेतली होती। आपण इथं पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून एक प्रादेशिक स्वरूपामध्ये इथे एक झाड आणलेले आहे। मी चंद्रकांत भाऊ मोकाडे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं। बळीराजाचे स्मरण करा, शिवनेरीच्या शिवाई देवीचे स्मरण करा, शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे स्मरण करा, रायगडाच्या जगदीश्वराचे स्मरण करा, स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वराचे स्मरण करा, रोहिणेश्वराचे स्मरण करा। नमस्कार करोनी, नमस्कार करा। धन्यवाद। यानंतर मुख्य शिवराज्याभिषेकाकडे आपण बोलतोय। तत्पूर्वी मी विकास अण्णा पाटलांना विनंती करेल की त्यांनी आमचे जे स्वराज्याचे दाखले छत्रपती पहिले युवराज त्यांचं इथं पुष्प वाहून त्यांचं इथं स्मरण करावं। छत्रपती संभाजी महाराज की। त्यानंतर मी प्रशांत धुमाळांना विनंती करतो की हे पाच नद्यांचं जे जल आणलेलं आहे हे जल सर्व पाहुण्यांच्या हातामध्ये द्यावं। छत्रपती शिवरायांच्या काळातले सुवर्ण होऊन बनवून त्याचंही पूजन या ठिकाणी होणार आहे। मी कैलासजी वडगुले, हे शाहू महाराजांनी तयार केलेले कोल्हापूरचे जे बहुजन समाजातील हे आहेत, महंत आहेत, त्या बहुजन समाजातील महंतांना विनंती करतो कैलासजी वडगुले यांनी छत्रपती शिवरायांचा 350वा राज्याभिषेक सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते सुरू करावा। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांना वंदन करतो। इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे पुरोहित निर्माण व्हावे म्हणून आमची छोटी स्वरा ही सुद्धा इथं या पौरोहित्य करण्यासाठी बसलेली आहे। ती स्वराला विनंती करतो की त्यांनी पवार साहेबांचं स्वागत करावं। पौरोहित्य करणं ही कुठल्या एका समाजाची मक्तेदारी नसून हात जोडून बसावे। बळीराजाचे स्मरण करा, शिवनेरीच्या शिवाई देवीचे स्मरण करा, शिखर शिंगणापूरच्या शंभू महाराजांच्या शंभू देवाचे स्मरण करा, संत रोहिदास महाराजांचे स्मरण करा, संत सेना महाराज